स्वर्गीय हनुमंतराव पाटील हे राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील दीपस्तंभ होते. त्यांनी वंचित उपेक्षित गरजूंना मदत केली असे प्रतिपादन अर्चना थोरात यांनी केले. बोरगाव तालुका वाळवा येथील बोरगाव हायस्कूलमध्ये संस्थेचे दिवंगत सचिव स्वर्गीय हनुमंतराव पाटील स्मृती दिनानिमित्त माता पालक मेळाव्यात सुजाण पालकत्व या विषयावर त्या बोलत होत्या. याप्रसंगी संस्थेचे संचालक अरुण नाईक, माजी उपसरपंच पैलवान विकासराव पाटील, आझाद जमादार, मुख्याध्यापक आणि सर्व पालकांची प्रमुख उपस्थिती होती. अर्चना थोरात म्हणाल्या, हनुमंतराव तात्यांनी शैक्षणिक आध्यात्मिक कामातून दुसऱ्यांसाठी उजेड वाटा निर्माण केल्या. विद्यार्थी दशेत वाचनाचे संस्कार रुजले पाहिजेत. वर्गात वाचनपेटी असावी. प्रत्येक गोष्ट गुगलवर सर्च करण्यापेक्षा निरीक्षण, अनुभव आणि विचारातून लेखन करावं. माता पालकांनी ताणतणाव टाळावेत. स्वतःचं आरोग्य उत्तम राखावं. महिन्यातून एकदा पुस्तकांची भिशी उपक्रम राबवून पुस्तकांची देवाणघेवाण आणि चर्चा घडवावी. याप्रसंगी गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आलेत. उदयसिंह पाटील, विनय देसाई यांच्यासह सर्व शिक्षकांनी संयोजन केलं. सौ उषा सलगर यांनी अतिथी परिचय करून दिला. दत्तात्रय फसाले यांनी सूत्रसंचालन केलं.